महाविकास आघाडीचं जागा वाटप अद्याप जाहीर झालेलं नाहीये. मात्र त्यापूर्वीच यवतमाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप बाजोरिया यांनी प्रचाराला सुरुवात केली. त्यांनी आपला जाहीरनामा देखील प्रसिद्ध केला. बाजोरिया यांनी भेटीगाठींवर जोर दिल्यानं महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये खळबळ उडाली. महाविकास आघाडीचं जागा वाटप अजून जाहीर झालेलं नाहीये. मात्र त्यापूर्वीच यवतमाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप बाजोरिया यांनी आता प्रचाराला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतं. महायुतीचा उमेदवार जवळपास निश्चित आहे. महाविकास आघाडीमध्ये 3 घटक पक्ष आहे. तिन्ही पक्षाला तिकीट मिळण्याची समान संधी आहे. मी माझ्या तुतारी चिन्हावर तिकीट मागण्याचा प्रयत्न करत आहे.